अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओची सुरुवात एका सुंदर अशा विचाराने करूया। नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारलं, या जगात प्रत्येक जण प्रॉब्लेममध्ये आहे। भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, इथे प्रत्येकाकडे सुख आहे, पण एकाचं सुख दुसऱ्याचा प्रॉब्लेम बनत आहे। प्रार्थना व्हिडिओच्या शेवटी केल्या जातील। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा, आयुष्यात तुमचा कोणताच प्रॉब्लेम राहणार नाही। स्वामी समोर बसा, एक उदबत्ती घ्या, ते उदबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। लगट 21 दिवस असं केल्यानंतर 21व्या दिवशी तुमचे सर्व प्रॉब्लेम संपलेले असतील। त्याचबरोबर त्या उदबत्तीची उदी जर तुम्ही सोबत ठेवली तर तुमची सर्व कामे मार्गीसुद्धा लागतील। तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम त्या दिवशी संपेल ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की प्रत्येक काम स्वामींच्या नियोजनानुसार आणि इच्छेनुसार होत आहे। ज्या दिवशी तुम्ही स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम संपेल। प्रॉब्लेम संपणार आहेत हे कसं ओळखायचं? ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलद गतीने सुरू केलं आहे। म्हणजे आयुष्यातले फक्त प्रॉब्लेमच संपणार नाही तर आता भाग्योदयसुद्धा निश्चित असतो। जर तुम्हाला हा अनुभव येत असेल तर होय स्वामी आहे अशी कमेंट करा। ज्या दिवशी पण तुझ्या मनात दुसऱ्याचं भलं करण्याचा विचार येईल त्या दिवसापासून तुझे प्रॉब्लेम संपतील। शंका, अविश्वास, अरे तुला माझ्यावर विश्वास नाही का, नेहमी तुझ्या मनामध्ये बोलत असतो स्वामी खरंच असं करणार का, तू अजूनही मला ओळखलं नाही आणि मनात शंका घेऊन तूच तुझ्या भाग्योदयात अडचण बनत आहेस, तू स्वतःहून प्रॉब्लेम तयार करत आहेस। मनातील शंका गेली की प्रॉब्लेम आपोआप संपेल। तुझ्या नशिबाचे ग्रह विक्री असू दे किंवा साडीसातीचे भोग असू दे, तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार, ते म्हणजे स्वामी। ज्याच्या आयुष्याचे सारथी स्वामी असतात त्याचा भाग्य उदय निश्चित असतो, त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रॉब्लेम येतच नाहीत। उद्या संध्याकाळपर्यंत खूपच गोड बातमी मिळेल। आजच्या दिवसाची ऊर्जा खूप वेगळी आहे, तुला भरपूर काहीतरी उत्तम असं मिळणार आहे, ज्यासाठी तू काय करशील तर आज जे तुझ्या घरात मोठे आहेत त्यांच्या पाया पड आणि मनापासून सांग, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, एवढं बोलल्यामुळे तुला कोणताही कमीपणा येणार नाही, परंतु तुझे यशाचे दार आहे ते नक्की उघडेल, त्यामुळे तुझ्यासाठी खूप काही पाठवत आहे ते तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल, काळजी करू नकोस। आज हसणार उद्या रडणार, विश्वास ठेव बाळा, तुझे प्रॉब्लेम खूप लवकर संपणार, फक्त विश्वास डगमगू देऊ नकोस। सध्या खूप धावत आहेस ना, तू मनात काहीतरी चाललंय जे पूर्ण व्हावं म्हणून धडपडत आहेस, जेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्ट होते तेव्हा ती सर्वस्वीय माझी इच्छा आहे हेच समज, कारण कदाचित तुला तुझा निर्णय योग्य वाटत असला तरीही नियतीला ते अमान्य आहे, काहीच हरकत नाही, सर्वच मनातील इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर, कारण तुझ्यासाठी खूप काही खास असं राखून ठेवले। नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका, आपण इतके समजूतदार व्हायचे बाकी आहात की स्वामींच्या योजना समजू शकाल। नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांचं नियोजन सर्वोत्तमच असतं। तुम्ही स्वामींकडे फूल मागता पण स्वामींना फुलाचा गुलदस्ता तुम्हाला द्यायचा असतो। तुला जर फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केली याचं आत्मपरीक्षण कर, बघ तुझं उत्तर तुला भेटेल, आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस, पुन्हा नव्याने सुरुवात कर। आज माझ्या दारी येऊन सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर, असाच विश्वास ठेवा मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात, न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल, म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव, जेथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या
या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. रोज विचारतोस ना स्वामी माझे प्रॉब्लेम कधी संपणार, तर ऐक मग आता. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळतं. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, आणि तुमचा जप 6 लाख पूर्ण झाला की मी तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपवतो, त्याचबरोबर तुमचा भाग्य उदयसुद्धा होतो. तुमच्या 90% प्रॉब्लेमचं कारण तुमचे विचार आहेत. तुम्ही तुमचे विचार बदला, तुमचे प्रॉब्लेम त्याच दिवशी संपतील. रस्त्यातील प्रत्येक गाडीला ओव्हरटेक करून पुढे जातोस ना, अगदी तसंच आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमला ओव्हरटेक करून पुढे गेलास तर तुझी प्रगती निश्चित आहे. अडचणी तुझ्या आयुष्यात नाही तर तुझ्या मनात आहेत. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील, त्या दिवशी तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम राहणार नाहीत. तुझी वनवण आता संपली आहे. तुला जे भोगायचं होतं ते भोगून झालं. एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आला की लगेचच मनात विचार येतो की मला हे आयुष्य का भेटलं आहे. जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात, कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जी या करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. जर समोर प्रॉब्लेम उभा आहे तर विचार करा, तुमच्या पाठीशीही हा ब्रह्मांड नायक उभा आहे. चमत्कार हा अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग प्रॉब्लेम किती का मोठा असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायचा. माहीत आहे सगळंच खूप अवघड होऊन बसलं आहे. काय करायचं काही सुचत नाही. कोणासमोर व्यक्त होऊ हे समजत नाही, पण रडून पण गोष्टी ठीक होणार नाहीत. जे घडलंय ते होऊन गेलं. आता विचार करून काही अर्थही नाही. हीच वेळ असते तुम्ही तुम्हाला आतून मजबूत बनवण्याची. आत्ता जी परिस्थिती आहे त्यावरून घाईत निर्णय घेऊ नका. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली आहे ती ॲक्सेप्ट करा, कारण विचार करून तर फक्त स्वतःचा वेळ वाया होत आहे. स्वतःला दोष देऊ नका. जे वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता पुढे काय करायचं आहे याचा विचार करा. आता डोळे पुसा आणि समोर बघा. जे तुझ्या आयुष्यात चालू आहे ते काही वेळेपुरतं आहे, कायम स्वरूपी नाही. म्हणून धीर सोडू नका. जर बाकीचे यातून बाहेर पडू शकतात तर मग तुम्हीसुद्धा पडू शकता. 84 लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर तुला श्री स्वामी समर्थ म्हणण्याची संधी मिळाली आहे. ती व्यर्थ घालू नकोस. आयुष्य वाया घालू नकोस. किमान रोज 11 माळी जप नित्य नियमाने आणि शक्य तेवढ्या एकाग्रतेने कर. आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, आणि ज्या दिवसापासून सुरुवात करशील त्या दिवसापासूनच प्रॉब्लेम संपायला सुरुवात होईल. तू जन्माला येणार त्याच्या अगोदरच तुझं भाग्य प्रारब्ध कर्म मी दिलं आहे. माझं नामस्मरण तुझे भोग निश्चितच कमुक करू शकतं. तुझं प्रॉब्लेम संपवण्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. ज्या दिवसापासून तू नामस्मरण करायला सुरुवात करशील त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्माण होणं बंद होईल. स्वतःला नेहमी सांगत राहा, जेव्हाही प्रॉब्लेम येईल तेव्हा हे मना कितीही संकट आलं तरीही खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. तू फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण कर. आजचा जे काही तुझा प्रॉब्लेम आहे तो संपेल. अपूर्ण कामे मार्गी लागतील. जेवढं गमावलंय त्यापेक्षा जास्त मिळेल. फक्त थोडा संयम ठेव. बाळा देव दिसायला दृष्टी नाही तर दृष्टी कोण लागतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो हे लक्षात ठेव. तुम्ही काय चूक करत आहात तर तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्यांसोबत तुलना करताय आणि त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करताय. तसं करू नका. त्यामुळे तुम्ही राहत नाही आणि प्रॉब्लेम तिथूनच सुरू होत आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपटं तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण ते हात आहेत सोबत. त्यांना कधी सोडू नका.
हे वाईट दिवस नक्की संपतील, तुम्ही मात्र हार मानू नका। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाचा तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। चला तर मग पाहूया कालच्या व्हिडिओला। ज्या फर्स्ट कमेंट आल्या होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया। रोज तेच तेच नावं का येत आहेत, तर रोज तेच लोक फर्स्ट कमेंट करत आहेत, त्याला मी तरी काय करू। रुपेश घेगड, ज्योत्स्ना घेगड, सविता पोगरे, स्वर्णा अदिती, दिनेश शिंदे, पोपट एळे, वैशाली दळवी, वंदना अनिल, गिरीश औटे, सोनाली कुंभार, सीमा गायकवाड, फुलाबाई गायकवाड, जयश्री, मेघा जगताप, नेहा आनंद खाडगे, चू राजेश, राजश्री, अजित खंडागळे, अंबिका जाधव, योगेश, वनिता चेंडगे, वेदांत पांढरे, अमोल कांबळे, रोहिणी मोरे, भक्ती पवार, स्वर्णा आदिती, दिनेश शिंदे, साक्षी सागर, रत्ना संजय, सायली भोसले, सुप्रिया, ज्योती चौगुले, रूपाली भोसले, वैशा, राहुल, जुली, चंदा चौधरी, संगीता चव्हाण, ज्यांग कबीर, तनुजा जगताप, देवेश तांडले, संगीता चव्हाण, संध्या, शालन जाधव, रश्मी, बिलीन, दीपाली हुंडारे, अर्थी काकासाहेब मिसाळ, उषा, स्वर्णा वरकुटे, ज्योती वायकर, दीप्ती मिस्तरे, कल्पना जाधव, अंजली इंगळे, स्मिता, विमल, सुरेखा, कविता वाघ, लक्ष्मी भिसे, देविल, सविता पवार, अनिता, अतुल, रूपाली खंडारे, कविता जाधव, प्रियंका, माधुरी, प्रणाली, सिद्धेश, पूजा पाटील, सुनील पाटील, मनीषा, रोहिणी, दीपा परेसकर। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो ही स्वामींचरणी प्रार्थना। अत्यंत कठीण काळ ओलांडला आहे, आता सुखाचा वर्षा होणार, जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।